रेशमा माने चोवीस तास एसएमएस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत तिला लग्नाचे अमिश दाखवत तिच्यावर अनेक वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर चपाटे यांच्यावर गुरुवारी रात्री फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा व अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे पीडित महिला ही विधवा होती मनोहर सपाटे हे एकोणीसशे त्र्याण्णव साली सोलापूरचे महापौर होते त्यावेळी ते एका संस्थेचे अध्यक्ष होते संस्थेत काम करणाऱ्या विधवा महिलेवर मनोहर चपाटेंची वाईट नजर पडली या संस्थेत काम करायचे असल्यास माझे ऐकावे लागेल अन्यथा नोकरीवरून काढण्याची धमकी दिली मनोहर सपाटेची या विधवा महिलेवर वाईट नजर पडली यावेळेस या, या महिलेस कार्यालयात तू जवानी मध्ये विधवा झाली तू माझे ऐकत जा तू मला खूप आवडतेस संबंध ठेव अन्यथा तुला नोकरीवरून काढून टाकतो अशी धमकीही त्यांनी दिली व वेळोवेळी अत्याचार केला तसेच मी सोलापूरचा महापौर आहे अशा वेगवेगळ्या धमक्या देत विधवा महिलेस अत्याचार केला त्यावेळी तिच्या सोबत लग्नाचे आमिषही दाखवले आरोपी सपाटे यांनी तिच्यासोबत सोबत शारीरिक संबंध ठेवले तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन असे सांगत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला शिवाय तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेही गाठले नंतर तिच्यावर दबाव आणत तक्रार मागे घेण्यास सांगितले तिची इच्छा नसतानाही तिच्याकडून राजीनामा लिहून घेतला निवृत्तीचे पैसे देण्यासाठी व जमिनीच्या व्यवहारातील असे एकूण दहा लाख रुपये जबरदस्तीने घेतले अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे या तक्रारीवरून माजी महापौर राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हे करत आहेत